रासायनिक खत दरवाढीचा इस्लामपूर येथे शिवसेनेकडून निषेध व्यक्त. शेतकऱ्यांच्या गरजेची व खताची इतर शेतीमालाशी निगडीत असणाऱ्या पेट्रोल डिझेल शेती अवजारे यांच्या दरवाढी संदर्भात शिवसेना सांगली जिल्हा उपजिल्हा प्रमुख नंदकुमार निळकंठ यांनी निषेध व्यक्त केला. पेट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ आज शिवसेनेच्या वतीनं केंद्र सरकारचा आम्ही प्रथमतः जाहीर निषेध करतो. त्याचबरोबर आम्ही शिवसेनेच्या वतीनं स्थानिक नेते आणि स्वतःला शेतकऱ्यांचे कैवारी म्हणणाऱ्या सदाभाऊंना आवाहन करतो की आपण भाजपशी झाला आमच्या वतीनं आपण नरेंद्र मोदी साहेबांना प्रत्यक्ष भेटून या दरवाढी संदर्भात अवगत करावं आणि या कोरोना महामारीच्या काळात जे लोकांच्यावर नागरिकांच्यावर शेतकऱ्यांच्यावर या दरवाढीमुळं जे कंबरड मोडण्याचा एक महापाप त्यांच्या हातनं घडतंय हे थांबवण्यासाठी आपण विनवणी करावी. मला वाटते मागील आठवड्यातच आमदार सदाभाऊ खोत यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी साहेब ठाकरे यांना एक आव्हानात्मक आंदोलन छेडलं होतं की मराठा समाज आरक्षणाच्या विषयावर मी मातोश्री समोर येऊन आंदोलन करणार. माझा त्यांना प्रतिप्रश्न आणि शिवसेनेच्या वतीनं आव्हान आहे. एवढंच तुम्हाला शेतकऱ्यांचं प्रोत्साहन शेतकऱ्यांचे स्वतःला नेतं म्हणून उभ्या महाराष्ट्रात तुम्ही फिरलात. शेतकऱ्यांच्या जीवावर आमदारकी भोगली मंत्रीपद भोगलं आपण काय शेतकऱ्याला दिलं हा संपूर्ण जिल्हा महाराष्ट्र विशेषतः वाळवा तालुका की ज्या शेतकऱ्यांच्या तरुण पोरांचं कडकनाथ कोंबडी प्रकरणात आपण सशोलपट केली आपण काय त्या पोरांना देशोधडीला लावलं हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे अनुभवलेलं आहे. आज माझं आपल्याला आव्हान आहे की आपण मातोश्री समोर मराठा आरक्षणासाठी न बसता या वाढत्या महागाईवर आणि या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपण दिल्लीत जाऊन पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करून दाखवावं असं माझं आपल्याला ठाम आव्हान आहे. एवढं बोलतो थांबतो. जय जय महाराष्ट्र. आज खऱ्या अर्थानं केंद्र सरकारनं शेतीच्या खताचे दर 700 ते 800 रुपये प्रमाणात वाढवून शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं. आज सर्वसामान्य शेतकऱ्याला ज्याला एकर दीड एकर शेती आहे अशा शेतकऱ्याला वर्षाला 4 ते 5 कोटी DAP लागतं. DAP मागं 800 रुपयेचा भाव वाढवला आणि 2000 रुपये दिले म्हणून टिमकी वाजवणारे हे भारतीय जनता पार्टीचे लोक यांना समजायला पाहिजे. डिझेल पेट्रोल मागं आज डिझेल पेट्रोलची अवस्था 100 पार केली. तुम्ही खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची चांगल्या पद्धतीनं फसवणूक केलेली आहे. राजा उदार झाला आणि तंबाखूला चुना दिला अशा पद्धतीनं तुमचं हे काम चालू आहे. त्याचबरोबर आदरणीय आमचे मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्यावर नेहमी सदाभाऊ खोत हे टीका करत असतात. मी सदाभाऊ खोत यांना एक आव्हान करतो. सदाभाऊ तुम्ही शेतकरी नेते आहात. तुम्ही शेतकरी नेते म्हणून स्वतःला घेऊन मिरवता. तुम्ही भाजपने जी तुम्हाला स्क्रिप्ट दिलेली असती त्या पद्धतीनं तुम्ही काम करत असता. आज एवढाच जर तुम्हाला शेतकऱ्यांचा कळवळा असेल तर तुम्ही आज नरेंद्र मोदीच्या दारात बसून तुम्ही झालेल्या खताची दरवाढ डिझेल पेट्रोलची दरवाढ तुम्ही थांबवा. तुम्हाला एवढंच आव्हान आहे. त्याचबरोबर तुम्ही मातोश्रीवर प्रचंड प्रमाणात टीका करता. ती टीका करत असताना तुम्ही खाली शेतकऱ्यांची जी फसवणूक केल्या त्या फसवणुकीचं उत्तर द्या. तुम्हाला अन्यथा शिवसेनेच्या स्टाईलनं तुम्हाला नेहमी उत्तर दिलं जातील. यावेळी वाळवा तालुका प्रमुख युवराज सागर मलगुंडे माजी शहर प्रमुख सतीश पाटील कार्यालय प्रमुख योगेश कुवारे अनंत नाईक युवासेनेचे आत्मपुर कर्जवडे ग्रामपंचायत सदस्य महादेव तिवडे माजी शिवसैनिक उपस्थित होते. सांगली जिल्हा प्रतिनिधी प्रभाकर जाधव.